पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत 2 टप्प्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याने हार्बर ट्रेन बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे भविष्यात पनवेलकरांना थेट बोरिवलीपर्यंत प्रवास करता येणार आहे. बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. यात भूतांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधित बांधकामे आणि झाडांचे ड्रोन सर्वेक्षण यांचा समावेश असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेने वाढत्या प्रवासी गर्दीमुळे हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत 2 टप्प्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे 2 पर्याय उपलब्ध होणार आहेत. हार्बर विस्तारीकरण जलद गतीने पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव पर्यंत हार्बर सेवा आहे. गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा सन 2026-27 आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा सन 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी 825 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मे महिन्यात निविदा काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.